गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो। आपण मागच्या लेक्चरला आपलं जे टेक्स्ट होतं त्यातला 1.3 आय थिंक बिग डेटा बिग इन्साइट याच्याबद्दल आपण वाचन केलं, त्याच्यावरचे ऍक्टिव्हिटीज सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न केला असतील, किंवा ब्रेनस्टॉर्मिंगचा भाग आपण कालच पाहिला। तर आज आपण आपलं जे पोएट्री सेक्शन आहे त्यातली एक नवीन पोएम 2.3 तिचा अभ्यास करणार आहोत। अँड द नेम ऑफ द पोएम इज द इनस्केप रॉक, द इनस्केप रॉक बाय रॉबर्ट साऊदी यांची ही कविता आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, कविता अभ्यासताना जेव्हा तुम्ही लेक्चर ऐकाल त्यावेळेस तुम्ही ते पुस्तक आहे आपलं, त्या पुस्तक समोर ठेवायचं। पेज नंबर 103 आपण आपलं जे टायटल आहे, जे शीर्षक आहे, त्या शीर्षकाबद्दल आपण चर्चा नंतर करू। त्याच्या अगोदर काही आईस ब्रेकर्स आहेत, म्हणजे थोडक्यात पूर्व ज्ञान जागृत करण्यासाठी काही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आईस ब्रेकर म्हणून। नाव देअर इज प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाईफ, प्रिपेअर वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाईफ। आता या ठिकाणी तुम्हाला हा शब्द नवीन आहे, मरीन लाईफ। प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर, थोडक्यात असे काही शब्द तुम्हाला सांगायचे आहेत, दाखवायचे आहेत की जे मरीन लाईफशी निगडीत आहेत। कशाची? मरीन लाईफ म्हणजेच थोडक्यात समुद्र जीवन असतं, सागरी जीवन याच्याशी ते निगडीत असतं, त्याच्याबद्दल तुम्हाला काही शब्द सांगायचे आहेत। आता पहा, त्यांनी पहिला शब्द दिला आहे समुद्र जीवनाशी निगडीत असलेला, सेलर्स। काय? सेलर्स, नाविक। तर पुढे तुम्ही समुद्र जीवन पाहिलं असेल, त्याशी निगडीत असलेले शब्द कोणते कोणते आहेत? मग फिश असतच, त्यानंतर मग ओशियन समुद्र, किंवा मग आपण म्हणू लाटा, वेव्स, सेल्स। काय सेल म्हणजे? काय कवड्याच्या असतात ना त्या, किंवा मग कोस्ट, किंवा सॉल्ट वॉटर, असे हे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाऊन करायचे, मांडायचे आहेत। ओके माय फ्रेंड्स, त्यानंतर मग दुसरं जे ऍक्टिव्हिटी आहे ती आहे द फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस आर, द फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस आर। आता या ठिकाणी लाईट हाऊसचे जे फंक्शन्स आहेत, तर मित्रांनो तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल की आपली ही जी पोएम आहे ही कशाशी निगडीत असू शकते, तर ती आहे समुद्राशी निगडीत। आणि हे जे लाईट हाऊस आहे, लाईट हाऊस म्हणजे त्याला एक मराठी शब्द आहे, मला वाटतं दिशादर्शक एक गोष्ट असते, त्याला म्हणतात लाईट हाऊस। की समुद्रात खोलवर तसे समुद्रात एक मोठा टावर असतो, आणि त्या टावरवर एक काय एक सिग्नल असतो की या दिशेने या जहाजाने इकडे यायला पाहिजे, या दिशेला, की या ठिकाणी जवळच काय आहे किनारा आहे, दिशादर्शक त्याला म्हणू आपण।
लाइट हाउस, मग लाइट हाउसचं फंक्शन काय असतं? त्यांनी दिलंय लाईट हाऊस. आता 1 2 3 4 जस्ट ते फंक्शन, फंक्शन म्हणजे कार्य. आता पहा, टू शो द डिरेक्शन, पहिलं काय आहे, टू शो द डिरेक्शन, दिशा दाखवण्याचं काम करतं ते. त्यानंतर काय करतं पुन्हा, ट्रॅफिक साईन. किंवा ट्रॅफिक सिग्नल म्हणू आपण, ट्रॅफिक सिग्नल ऑन द सी. त्यानंतर टू वॉर्न द बोट्स फ्रॉम स्टॉर्म, म्हणजे काही जे बोट्स असतील त्यांना वादळापासून सावध करण्याचं काही वेळेस ते काम करतात. अशा प्रकारचे जे फंक्शन्स आहेत त्या लाईट हाऊसचे. ओके, त्यानंतर मग पुढचा भाग आहे, डिस्कस इन पेयर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड. या ठिकाणी काही जगातील प्रख्यात असे दगड आहेत, मृदा आहेत, मृदापेक्षा आपण रॉक्स दगडच म्हणू, अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. आता या जगामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे खडक आहेत आणि ते कुठे सापडतात. आता तक्ता दिलेला आहे, खरं म्हणजे हा एक डिफिकल्ट पॉईंट आहे. फेमस रॉक आणि प्लेस असं त्यांनी दिलेलं आहे. काय, फेमस रॉक आणि प्लेस. आता पहिलं त्यांनी दिलं आहे बॅलेन्सिंग रॉक, आणि तो जो रॉक आहे त्याचे ठिकाण कुठे माहितीये का, महाबलीपुरम, आय थिंक इट इज इन इंडिया. ओके, आणि बाकीचे जे काही रॉक्स आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि त्यांची जागा कुठे आहे ते मांडायचे. फाइंड आउट द इन्फॉर्मेशन फ्रॉम गुगल, ही जी माहिती आहे ती गुगलमधून काढा, जेणेकरून इट विल असिस्ट यू. ही माहिती तुम्हाला भेटेल की जगाच्या पाठीवर कोणते कोणते रॉक्स आहेत आणि त्यांची ठिकाणं कोणते कोणते आहेत. ओके, मेन्शन, पुढचा जो मुद्दा आहे, नरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हु डिस्ट्रॉइड ऑर स्पॉइल समवन एल्स गुड वर्क. तुम्हाला एखादी कथा मांडायची आहे, इंग्लिशमध्ये ती सांगायची आहे किंवा लिहायची आहे की एखाद्या व्यक्तीचं चांगलं कार्य जे असतं ते कार्य तो करत असताना एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने त्याला स्पॉइल केलं, त्याला मध्येच त्याने बिघडवलं, ती कथा तुम्हाला मांडायची आहे, ती सांगायची आहे. ओके माय फ्रेंड्स, त्यानंतर डिस्कस इन पेयर्स अँड ग्रुप द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. आता खाली काही एक्सप्रेशन्स त्यांनी दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला मांडायच्या आहेत, त्या एक्सप्लेन करायच्या आहेत. टेक द हेल्प ऑफ युअर टीचर, आय विल ऑल्सो हेल्प यू. एज यू सो सो शाल यू रीप, ही एक म्हण आहे. जवळपास ह्या सगळ्या हे जे पाच वाक्य आहेत हे सत्य जीवनातलं, त्यातलं पहिलं सत्य आहे त्यांनी लिहिलं, ॲज यू सो सो शाल यू रिप, म्हणजे जसं पेराल तसं उगवेन. ॲज यू सो, व्हॉट एवर यू डू युअर ड्युटी इट विल बी गुड, देन इन युअर लाईफ इट विल हॅपन डेफिनेटली गुड. इफ यू डू बॅड बॅड ॲक्टिव्हिटीज एनी थिंग इट विल बी हॅपन इन फ्युचर बॅड. ओके, ॲज यू सो सो शाल यू लिव. देन बी, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. म्हणतात ना की भगवंत प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा देतो, पण क्या तीच म्हणी आहे, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. आजूबाजूला जे घडतं तेच इकडे पण घडतं, थोडक्यात जसं पेराल तसं उगवाल, जसं वागाल तसं समोरचा तुमच्याशी वागेन. टिट फॉर टॅट पुढची म्हण आहे.
जशा तस ही पण कशी आहे ते सांगणारी म्हणे ती फॉर टॅट. आणि शेवटची जी आहे म्हण किंवा एक्सप्रेशन आहे यू विल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. म्हणतात ना की आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो की हा खड्ड्यात पडेल याचं वाईट होईल असा विचार चित्तो, परंतु तसा विचार करणारा व्यक्ती त्याच खड्ड्यात पडतो. थोडक्यात ह्या एक्सप्रेशन क्या आहेत की आपण जसं पेरू आपण जसं करू त्याप्रमाणे आपल्यासोबत घडेल, अशी ही कविता किंवा असे हे सॉरी असे हे आस्पेक्ट आहेत, काही भाग आहेत, काही एक्सप्रेशन्स आहेत. ओके माय फ्रेंड्स, आता आपण रॉबर्ट साऊदीवर बोलू, त्यांच्याबद्दल वाचन करू, पेज नंबर 104. ओके, नाउ रॉबर्ट साऊदी 1774 to 1843, ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टल इंग्लंड. इंग्लंडमधल्या शहरात ते जन्माला आलेले व्यक्ती, त्यांचं नाव रॉबर्ट साऊदी, पोएट आहे. ही वॉज द सन ऑफ अ ड्रॅपर, एका ड्रॅपरचं तर सन होते, मुलगा होता तो आपला कवी. ड्रॅपर म्हणजे थोडक्यात क्लॉथ मर्चंट, कपड्याचा व्यापार करणारा व्यक्ती. एज्युकेटेड ऑफ वेस्ट मिनिस्टर स्कूल, त्या वेस्ट मिनिस्टर स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. अँड बॅलिओल कॉलेज ऑक्सफर्ड, ऑक्सफर्डमधल्या बॅलिओल कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. ही वॉज अ पोएट ल्युरिएट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1830 to 1843. आणि त्या राजघराण्यातील, इंग्लंड या राजघराण्यातील ते एक कवी होते 1813 to 1843 प्रख्यात कवी. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक, त्यांचे काही प्रसिद्ध कविता, द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनियम, बिशॉप हॅटो, द इन्स्केप रॉक, अशा प्रख्यात कविता त्यांच्या होऊन गेल्या आहेत. आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन, शाळेतल्या मुलांमध्ये ह्या फार प्रख्यात कविता त्यांच्या होऊन गेल्या आहेत. द इन्स्केप रॉक इज अ बॅलड, आता आपण जी कविता जी पाहणार आहोत ती काय आहे, एक बॅलड आहे, एक पोवाडा आहे. इट इज अ स्टोरी ऑफ द 14th century, 14th century ती एक कविता आहे. अटेम्प्ट बाय द अबॉट ऑफ एबरब्रथॉक, कोणाशी संबंधित आहे, त्या एबरब्रथॉकशी संबंधित आहे. टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल, त्यांनी काय केलं होतं, त्यांनी एक वॉर्निंग बेल लावली होती. ऑन इन्स्केप, कुठे, तर इन्स्केप मध्ये, त्या ठिकाणी दिले पाहा, त्यांनी एक चित्र पोएम मध्ये दिलं आहे की ती वॉर्निंग बेल कशी लावली समुद्राच्या पाण्यामध्ये. थोडक्यात त्या ठिकाणी काय होता, एक खडक होता, दगड होता. अ नोट्रियस सँडस्टोन रीफ अराउंड, आणि तो जो सँडस्टोन होता, तो जो खडक होता, तो जो दगड होता, तो कसा होता, खूप प्रसिद्ध होता, की त्या दगडामुळे वाहनं, थोडक्यात जहाज तिथं ठोकले जायचे, आणि त्यांच्या थोडक्यात ते जहाज ठोकल्यामुळे ते नष्ट व्हायचे, म्हणजेच थोडक्यात अपघात व्हायचा. अपघात झाला की आपोआप व्यक्ती काय, पाण्यात काही वस्तू असतील, व्यक्ती असतील, सामान असेल, आपोआप ते पाण्यात बुडायचे. रिप अराउंड 11 miles, आणि तो एवढा पसरला होता पाण्याच्या खाली, किती, 11 miles मीन्स 18 kilometers, 18 kilometers पाण्याच्या खाली पसरला होता, दिसत नव्हता वर, फक्त थोडासा भाग वर होता. ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ एंग्युअस स्कॉटलँड, त्या स्कॉटलँडच्या भागामध्ये, नियर ड्युडी अँड फाईव्ह, थोडक्यात युरोपियन कंट्रीतला तो समुद्र होता त्या ठिकाणी, तो तसा पसरला होता तो इन्स्केप रॉक. ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस, आणि थोडक्यात त्या ठिकाणी फक्त काय होती, एक लाईट हाऊसचं काम ही बेल करत होती, दिशा दाखवण्याचं काम, वॉर्निंग देण्याचं काम ती बेल करत होती.
Saudi was inspired by the legendary story of a period. आणि हे जे आपले कवी आहे ते इन्स्पायर झाले होते त्या पिरियडने, मीन्स त्या चाच्यांनी, म्हणजे ते जे समुद्रावर लुटारू लुटण्याचं काम करतात, चोरी चपाटीचं काम करतात, त्यांच्याबद्दल ते इन्स्पायर झाले होते. हु रिमूव द बेल, आणि त्यांनी त्या चाच्याने त्या लुटारून काय केलं होतं म्हणजे का त्यांनी ती बेल जी आहे ती बेल रिमूव्ह केली होती. बेल ऑन द इन्स्केप रॉक placed by the abbot of Aberbrothok. Abbot Aberbrothok ni ti ji bell lavli hoti lokancha sohi sathi ki je samudrat pravas karayche tanna dhoka hou nahi kiwa tyancha apghat hou nahi tyamule tya apghat tanyasathi ti bell lavli hoti. Ti bell tya chachyani kiwa tya doctorni kahun takli hoti. The poem gives us a message that, आणि ही कविता काय सांगते आपल्याला, एक संदेश देते, that those who do wrong things, जो कोणी असेल जो कोणी wrong वाईट गोष्टी करत असेल, will meet with due punishment, की तो व्यक्ती त्याच wrong गोष्टी जर करत असेल तर सेम पनिशमेंट त्याला होईल, त्याच्यासोबत सुद्धा काय होईल वाईट घडेन. थोडक्यात अशी ही पोएम आहे द इन्स्केप रॉक. मित्रांनो, आता आपण अगोदर पोएम वाचू, त्यानंतर तुम्हाला जे जे काही कठीण शब्द असतील त्या ठिकाणी त्यांनी मला वाटतं पेज नंबर 104 राईट साईडला दिले दोन शब्द, अबॉट आणि बॉय, आणि नंतर मग 105 पेजवर त्यांनी काही शब्दांचे अर्थ दिलेले आहेत, आणि मागच्या पेजवर पण राईट साईडला दिलेले अर्थ, आणि जे काही शब्द असतील की जे तुम्हाला त्यांचे मिनिंग्स जमणार नसतील त्यांचे मिनिंग्स शोधा, डिक्शनरीमध्ये फाइंड आउट करा, आणि पोईम तुम्हाला जास्तीत जास्त कशी समजेल याच्याबद्दल विचार करा. द इन्स्केप रॉक ही जी पोईम आहे, थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की ही एक समुद्राच्या सखोल खोल अशा समुद्रामध्ये एक महाकाय दगड आहे, खडक आहे, आणि खडक थोडासा भाग वर आलेला आहे, आणि त्या वर आलेल्या भागावर एका व्यक्तीने की ज्याला वाटलं की आपण काही चांगलं करायला पाहिजे, अबॉट ऑफ Aberbrothok यांनी ती बेल लावली. आणि ती बेलचं काय फंक्शन होतं, थोडक्यात जेव्हा जोराचा वारा यायचा किंवा समुद्र खळवायचा तेव्हा ते लाटा तयार व्हायच्या, लाटा तयार झाल्यामुळे काय लाट लाट मोठी व्हायची, आणि आपोआप ती पाणी ते लाटेचं पाणी बेलवर आदळलं जायचं, आणि जे ते आदळल्यामुळे बेलचा आवाज जोराचा व्हायचा, आणि मग जे आसपासचे जे प्रवासी होते जे समुद्रावरून प्रवास करायचे त्यांना वॉर्निंग भेटून जायची की नाही आता आपण पुढचा प्रवास तिकडे जाणं योग्य नाही, किंवा इथं काहीतरी घातक आहे, इथं काहीतरी घातक आहे म्हणजे इथं थोडक्यात काहीतरी एक उंच भाग आहे, खडकीय भाग आहे की जो त्या जहाजाच्या प्रवासासाठी घातक ठरू शकतो. ओके माय फ्रेंड, तर आपण ही कविता उद्या हिचं वाचन करू, वाटल्यास तर घरी वाचा, अगोदर शब्द काढून ठेवा. ओके माय फ्रेंड्स, द इन्स्केप रॉक, आय विल एक्सप्लेन टुमारो. Good day.